गुड मॉर्निंग क्लास। गुड मॉर्निंग क्लास, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल वर कायझेन अड्डा। मनात संशय नसेल तर डोंगर पार करता येईल, पण जर संशय मनामध्ये असेल तर संशयाचं कल्लोळ निर्माण होईल आणि संशयाचं कल्लोळ जे असतं ते अनेक संकटांना जन्म घालत असतं। त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यात जी गोष्ट आपण करत आहोत त्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवायची आणि मग त्या गोष्टीमध्ये कामाला सुरुवात करायची। ज्या कामाला आपण सुरुवात करत आहोत त्या कामावर जर आपली निष्ठा आणि श्रद्धा नसेल तर त्या कामात यश मिळण्याची लांब पर्यंत कोणत्याही प्रकारची शक्यता नसते। ओके, ठीक आहे। चला विद्यार्थ्यांनो, आज आपण कालचं जे युनिट होतं, काल तुम्हाला मी वर्तुळाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सांगितलेल्या होत्या, त्या आज परत आपण रिवाइज करू थोड्याशा आणि आपल्या पुढच्या युनिटकडे जायचा प्रयत्न करू। याचा अनुषंगाने एक शेवटी मला जाताना आठवण करून दे, छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगेल। ठीक आहे, परत एकदा थोडस रिवाइज करायचा प्रयत्न करा। वर्तुळ आहे, एका वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात। त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या परिघापर्यंतच्या कोणत्याही बिंदूला जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात। एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या काढता येतात। एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्यांची लांबी समान असते। वर्तुळाच्या परिघावरचे दोन बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला जीवा असं म्हणतात। वर्तुळाच्या केंद्रापासून समान लांबीच्या जीवांवर लंब टाकला, समजून घ्या, या जीवेची लांबी आणि या जीवेची लांबी समान आहे, समान लांबीच्या जीवेवर जर वर्तुळाच्या केंद्रापासून तुम्ही लंब टाकला, लंब टाकला म्हणजे 90 अंशाचा कोन केला। एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जीवेवर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे त्याचे समान दोन तुकडे करतो। दुसरी गोष्ट, वर्तुळाच्या केंद्रापासून दोन समान जीवेवर टाकलेला लंब जो असतो त्याची लांबी समान असते। म्हणजे जर ह्या जीवांची लांबी सारखी असेल तर वर्तुळाच्या केंद्रापासून त्यांची लांबी जी आहे ती सुद्धा सारखीच असते। आलं लक्षात? त्यानंतर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा असते ती वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते, तिला आपण व्यास असं म्हणतो, ती त्रिज्येच्या दुप्पट असते। ओके, त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही वर्तुळाला एखादी जीवा काढता त्यावेळेस त्या वर्तुळाचं दोन खंडामध्ये रूपांतर होतं। लक्षात घ्या, वर्तुळाचा हा एक वर्तुळ खंड तयार झाला आणि हा एक वर्तुळ खंड तयार झाला। वर्तुळाचं माप जे असतं पूर्ण ते 360 अंश असतं। या ठिकाणी या दोन वर्तुळ खंडाच्या मापाची बेरीज 360 अंश असणार आहे। जर या वर्तुळ खंडावर त्या ठिकाणी एखादा केंद्रीय कोन तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला, केंद्रीय कोन याचा अर्थ या दोन बिंदू पासून केंद्रबिंदूला जोडणारे रेषाखंड जर तुम्ही काढले तर या कोणाचं माप जे असतं केंद्रीय कोणाचं माप ते या वर्तुळ खंडाच्या मापा एवढंच असतं। आलं लक्षात? वर्तुळ खंडामध्ये सुद्धा हा 180 पेक्षा लहान मापाचा वर्तुळ खंड आहे, त्याच्यामुळे याला लघु वर्तुळ खंड म्हणा। हा मोठा आहे, वर्तुळ खंड म्हणा किंवा वर्तुळ कंस म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही। आलं लक्षात? वर्तुळ कंस किंवा वर्तुळ खंड हा लघु वर्तुळ कंस आहे आणि हा विशाल वर्तुळ कंस आहे। 180 मापापेक्षा लहान असेल तर लघु, 180 पेक्षा मोठा असेल तर विशाल। ओके, या कोणाचं माप या कंसाच्या मापा एवढंच असतं। जर याच वर्तुळ खंडामध्ये अंतर्लिखित केलेला कोण असेल,
काय सांगतोय लक्षात घ्या, याच वर्तुळ खंडामध्ये अंतर्लिखित केलेला कोण असेल, तर या अंतर्लिखित कोणाचं माप, अंतर्लिखित म्हणजे काय, वर्तुळाच्या परिघावरील बिंदूपासून हे दोन रेषाखंड जे आहेत ते काढलेले आहेत, कुठपर्यंत, या वर्तुळ कंसाच्या दोन टोकापर्यंत. जर अशा पद्धतीने अंतर्लिखित केलेला कोण असेल याला अंतरखंडित कंस असं म्हणायचं, आणि या कंसामध्ये अंतर्लिखित केलेला हा कोण आहे असं म्हणायचं, अंतरखंडित कंस आणि अंतर्लिखित कोण. ओके, या दोन गोष्टी लक्षात घ्या, या अंतर्लिखित कोणाचं माप, या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असत, अर्ध असत, म्हणजेच या कोणाचं माप जे आहे या मापाच्या सुद्धा निम्म माप या कोणाचं असत. आलं लक्षात, केंद्रीय कोणाचं माप जे असत ते माप आंतरलिखित, त्याच कंसात आंतरलिखित केलेल्या कोणाच्या मापाच्या दुप्पट असत. आलं लक्षात, काही अडचणी. पुढं, एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोण जे असतात ते समान मापाचे असतात, म्हणजे काय, समजा ही एक जीवा काढली, हा एक कंस तयार झाला. ओके, आता हा जो कोण आहे ना, हा कोण याला नाव द्या, समजा चला ए, ओबी, ए ओबी, सॉरी ओ ए बी, हा जो कोण आहे हा कोण या कंसामध्ये, याला वेगळं नाव देतो मी काहीतरी, एल एम म्हणतो ना, एल एक्स एम, हा वर्तुळ कंस आहे, या वर्तुळ कंसामध्ये हा ए कोण जो आहे हा अंतर्लिखित केलेला आहे, हा दुसरा एक कोण आहे, हा तिसरा एक कोण आहे, हा चौथा एक कोण आहे. ओके, ओके, एकाच वर्तुळ कंसामध्ये येत ना ते, का वेगवेगळ्या वर्तुळ कंसात येत, सगळेजण याच बिंदूत येतात एकत्र, मग या सर्व कोणांचं माप जे असतं ते नेहमी कसं असतं, सारखंच असतं. एकाच वर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित केलेले कोण जे असतात ते समान मापाचे असतात. त्यानंतर अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला जो कोण असतो, आता सांगितलं ना तुम्हाला मी, काय सांगितलंय तुम्हाला, आंतरलिखित कोणाचं माप किती असत, आंतरखंडित कंसाच्या निम्म असत, असं सांगितलं ना. मग हा पूर्ण वर्तुळ जो आहे हा 360 अंशाचा आहे, म्हणजेच हा अर्ध वर्तुळ जो झाला हा 180 अंशाचा झाला, त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला कोण त्याच्या निम्म्या मापाचा असतो, म्हणजेच काटकोन असतो. लक्षात ठेवा, अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला कोण जो असतो हा नेहमी 90 अंशाचा असतो, काटकोन असतो. ओके, मग त्याच्यात कोणताही घ्या तुम्ही, तो 90 अंशाचा होणार. आलं लक्षात, सॉरी, अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला कोण हा नेहमी कसा असतो, काटकोन असतो. ओके, ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण आहे का, नाही. स्पर्शिकेच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं तुम्हाला, वर्तुळाच्या बाह्य बिंदू पासून वर्तुळाला एकाच बिंदू मध्ये स्पर्श करणाऱ्या, आता ऍक्च्युली ज्यावेळेस आपण आकृती काढतो त्यावेळेस समजून घेते, एकाच बिंदू स्पर्श होत नाही, परंतु वर्तुळाच्या एखाद्या बाह्य बिंदू पासून वर्तुळाच्या परिघावरील एकाच बिंदूला स्पर्श करणारी जी रेषा असते तिला म्हणायचं स्पर्शिका, आणि हा जो बिंदू असतो याला म्हणायचं स्पर्श बिंदू किंवा टचिंग पॉइंट. ओके, त्यानंतर ज्यावेळेस या केंद्र बिंदू पासून तुम्ही या स्पर्शिकेवर लंब टाकाल, सॉरी
केंद्र बिंदू आणि स्पर्श बिंदू या दोघांना जोडणारा रेषाखंड काढाल त्यावेळेस तो जो रेषाखंड असतो तो रेषाखंड स्पर्शिकेला लंब असतो लक्षात घ्या जिधं जिधं मी काटकोन काढून दाखवलेला आहे ना तुम्हाला इध काटकोन आला इध काटकोन आला इध काटकोन आला इध काटकोन आला या प्रत्येक ठिकाणी पायथागोरसचा प्रश्न येणार लक्षात येतंय ठीक आहे काय अडचण आहे इतपर्यंत भाग क्लियर झालेला आहे ठीक आहे आता याच्यावरचे आपण प्रश्न घेणार आहोत परत एकदा सांगतो भूमितीकडे दुर्लक्ष करू नका आईन टायमाला झापड बसन सगळं उलटपालट होऊन जाईल एवढं सगळे कष्ट केल्याची किंमत झिरो होऊन जाईल कारण कालच आता तुम्ही पाहिलेलं असेल एक पोर्टल रद्द केलंय दुसरं पोर्टल सुरू केलेलं आहे परीक्षा घेणारी यंत्रणा फक्त बदलणार आहे बाकी काहीही होणार नाही जसं पहिल्यांदी चालू होत तसंच चालू असणार आहे विद्यार्थ्यांनी मागणी केली होती सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे वर्ग करा गव्हर्नमेंटने ती मागणी फेटाळलेली आहे आलं लक्षात त्याच्याऐवजी दुसऱ्या निवड मंडळाची त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे त्याच्यावर चर्चा करायसारखा विषय नाही आपला प्रश्न काय वर्तुळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर वर्तुळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर व लेंथ AB 9 सेंटीमीटर तर लेंथ AC बरोबर किती आकृती दिलेली आहे काळजी करू नका आता वर्तुळ अशी कल्पना करायची इथे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली काय ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे ए बी आणि सी काय दिलंय वर्तुळाची त्रिज्या दिली 20 सेंटीमीटर लेंथ ए बी दिली 9 सेंटीमीटर तुम्हाला ए सी ची लांबी काढायची चलो कमॉन हरियप चला बर सिद्धेश्वर मयूर रंगनाथ संकेत सागर नमिता मारुती भैरव अन्ना महेश अमोल ओके चलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू चला वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर लेंथ ए बी दिलेली आहे 9 सेंटीमीटर तर आपल्याला लेंथ ए सी ची लांबी काढायची आहे ए सी ची लांबी काढायची आहे आता ऍक्च्युली ती आकृती जी आहे ती अशी असेल थोडीशी बदल करीत नाहीये काही प्रश्नामध्ये समजून घ्या जर त्रिज्या 20 दिली असेल तर अशी काहीतरी आकृती असेल ती ए बिंदू इथं असेल का कारण हे 9 दिलेलं आहे ना हे 20 दिलेलं आहे म्हणून याची लांबी कमी असेल ओके ठीक आहे चलो कमॉन लवकर कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा लक्षात घ्या वर्तुळाची त्रिज्या 20 दिलेली आहे याचा अर्थ ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे इथं हा ठीक आहे ही त्रिज्या 20 दिली याचा अर्थ बीसी हा वर्तुळाचा व्यास आहे म्हणजे हे 20 आणि हे 20 ये टोटल अंतर जे आहे हे 40 आहे किती आहे 40 आहे हा केंद्र दिलाय की नाही हा केंद्र आहे याचा अर्थ बीसी हा व्यास आहे म्हणजेच कोन ए हा अर्धवर्तुळामध्ये समाविष्ट केलेला कोन आहे म्हणजेच याचं माप 90 अंश आहे हे लक्षात आलं पाहिजे हे दिलेलं असणार नाही प्रश्नामध्ये कुठेही
तुम्हाला फक्त एवढंच दिलंय ओ वर्तुळ केंद्र आहे. ओ वर्तुळ केंद्र आहे म्हणल्यावर लगेच लक्षात आलं पाहिजे BCGY त्रिज्या 20 आहे म्हणजे BC ची लांबी 40 यायला पाहिजे. हा अर्धवर्तुळामध्ये म्हणजे हा 90 मापाचा आहे याची लांबी 9 आहे. झाला पायथागोरसचा प्रमेय लागू होईल काय या ठिकाणी 40 वर्गातून नावाचा वर्ग वजा करा तुम्हाला याचा वर्ग भेटून जाईल. क्लियर ओके 40 आता हा काटकोनासमोरची बाजू म्हणजे हा काय झाला आपला कर्ण झाला बरोबर ना. याचा वर्ग बरोबर ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज 40 वर्ग 1600 बरोबर 9 वर्ग 81 अधिक AC चा वर्ग आपल्याला काढायचा आहे समजा x आहे x स्क्वेअर हे 81 येत याला बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवून द्या 1519 बरोबर ना. 81 गेली म्हणजे 1519 बरोबर x स्क्वेअर and therefore x is equal to under root 1519 सेंटीमीटर. जर हे सेंटीमीटर दिलेले आहे ओके ठीक आहे म्हणजे हे सुद्धा सेंटीमीटर आहे. काय अडचण कोणाला काय अडचण आहे का नाही ना ठीक आहे. आता सांगा जर या वर्तुळाचं माप 20.5 सेंटीमीटर असतं तर रे आता का पटक्यान वर्तुळाच्या त्रिज्येचं माप जर 20.5 सेंटीमीटर असतं तर एसी ची लांबी किती आली असती पायथागोरसचे त्रिकोण ज्यांचे पाठ आहेत त्यांना पटकन लक्षात येईल यस 40 करेक्ट. बाकीचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा डोकं लावायचा प्रयत्न करा. जर त्रिज्या 20.5 असती तर हे 20.5 आणि हे 20.5 हे 41 झाले असते. 41चा स्क्वेअर जो आहे तो आहे 1681 बरोबर 9चा स्क्वेअर 81 अधिक एक्स स्क्वेअर हे 81 इकडे आले असते वजा झाले असते 1600 बरोबर एक्स स्क्वेअर मग एक्स बरोबर 40 म्हणजे एसीची लांबी किती झाली असती 40 सेंटीमीटर. काही अडचण कोणाला काय लक्षात घ्या समजून घ्या. जे सोपं आहे त्याच्यावर आपण लय भर देतो जे अवघड आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो फटका बसतो त्या गोष्टीचा. पुढं चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर शब्द नीट लक्षात घ्यायचं. परिमिती दिलाय क्षेत्रफळ दिलाय पृष्ठफळ दिलाय घनफळ दिलाय नेमकं काय दिलंय चौरसाची परिमिती पेरिमीटर किती आहे 60 सेंटीमीटर. तर त्याच्या आंतरवर्तुळाची त्रिज्या किती तर त्याच्या आंतरवर्तुळाची तर त्याच्या आंतर वर्तुळाची त्रिज्या किती काय आंतर वर्तुळ कशाला म्हणायचं आंतर वर्तुळ म्हणजे असं वर्तुळ जे त्या चौरसाच्या चारही बाजूंना स्पर्श करत असेल. आलं लक्षात जे वर्तुळ चौरसाच्या चारही बाजूंना आतून स्पर्श करतो समजा हा चौरस जर का असेल तर या चौरसाच्या चारही बाजूंना आतून स्पर्श करणारं जे वर्तुळ आहे याला म्हणायचं आंतरवर्तुळ. जर याला बाहेरच्या बाजूने स्पर्श करत असत तर याला आपण बहिर्वर्तुळ म्हणलं असत. ठीक आहे याचाही प्रश्न पाहू आपण काहीतरी याचं उत्तर सांगा. साडेसात 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 ओके अभिषेक एस के अण्णा बाकीचे प्रतिभा प्रतिभा 2-3 दिवस उत्तर नाही आले काही का लेक्चरलाच नव्हती. ठीक आहे चला समजून घ्या.
चौरसाची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला 60 सेंटीमीटर दिलेली आहे परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंच्या मापाची बेरीज या चारही बाजूंचे माप जे आहेत याची बेरीज करा त्याला परिमिती असं म्हणतात किती दिली ती 60 दिलेली हा चौरस आहे म्हणजे चारही बाजू समान मापाचे आहेत का नाही आहेत मग जर सगळ्या बाजूंची बेरीज 60 असेल तर एका बाजूची लांबी किती असेल रे 15 सेंटीमीटर असेल बरोबर आहे का मग इथं जर 15 सेंटीमीटर असेल तर इथं सेंटरला सुद्धा ती 15 सेंटीमीटरच असेल बरोबर म्हणजे काय झालं या आंतरवर्तुळाचा व्यास झाला 15 सेंटीमीटर आणि जर आंतरवर्तुळाचा व्यास 15 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या त्याच्या निम्मी असेल 7.5 असेल काय अडचण आहे का काय अडचण आहे का नाही ठीक आहे आता इतपर्यंत समजलंय या आंतरवर्तुळाच्या त्रिज्येच्या संदर्भामध्ये बहिर्वर्तुळाचा कर्ण किती आंतरवर्तुळाची त्रिज्या विचारली होती आता बहिर्वर्तुळाचा कर्ण विचारलेला आहे बोला 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 पटकन ओके ठीक आहे चलो जरी नसाल तरी नंतर ते लेक्चर पाहून घ्या अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा ज्या वेळेस एखादी गोष्ट समजायला लागते तेव्हा ती आवडायला लागते जर ती तुम्ही समजूनच घेतली नाही तर ती आवडणार नाही ओके चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर तर बहिर्वर्तुळाचा कर्ण किती अहो समजून घ्या थोडस वेगळा विचार करा आपल्या मेंदूला जरा टाचण्या टोचीच असा द्या काही झोपायच्या अगोदर समजून घ्या चौरसाची परिमिती दिली 60 म्हणजे बाजू आली 15 आपल्याला विचारलंय सॉरी वर्तुळाचा कर्ण नाही त्रि चौरसाचा कर्ण बहिर्वर्तुळाचा व्यास किती बहिर्वर्तुळाचा व्यास किती सॉरी त्या बहिर्वर्तुळाचा व्यास म्हणजेच काय या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत जर तुम्ही चौरसाचा कर्ण काढला म्हणजे मी लय सोपा प्रश्न विचारला होता तुम्हाला हे वर्तुळाचा संबंधच ठेवला नव्हता काही तर समजून घ्या या बहिर्वर्तुळाचा व्यास म्हणजे काय आतल्या या चौरसाचा जो कर्ण असणार आहे तोच बहिर्वर्तुळाचा व्यास असणार आहे लक्षात येत आहे ही पूर्ण बाजूंची बेरीज जी आहे ती 60 आहे याचा अर्थ एक एक बाजू 15 सेंटीमीटर मापाची हा चौरस आहे याचा अर्थ हा काटकोन आहे ही बाजू समान आहे याचा अर्थ हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे नियम आठवायचा प्रयत्न करा समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी बाजूच्या वर्गमुळात 2 पट असते म्हणजे ही लांबी 15 असेल तर ही लांबी 15 वर्गमुळात 2 असते दिलेल्या सगळ्या पीडीएफ एकदा दोनदा वाचून काढा सगळे लेक्चर गरज पडली तर परत पहा क्लिअर काही अडचण आहे कोणाला ठीक म्हणजेच या वर्तुळाचा व्यास किती आहे 15 वर्गमुळामध्ये 2 ठीक नेक्स्ट पुढचा प्रश्न 16 सेंटीमीटर लांबी असलेली वर्तुळाची जीवा 16 सेंटीमीटर लांबी असलेली वर्तुळाची जीवा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचायचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असलेली वर्तुळाची जीवा लगेच डोक्यात आलं पाहिजे जीवा म्हणजे काय त्रिज्या म्हणजे काय व्यास म्हणजे काय परी म्हणजे काय केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे केंद्रापासून
सहा सेंटीमीटर अंतरावर आहे. पुढचा प्रश्न सुद्धा कळला पाहिजे काय विचारला असेल. तर वर्तुळाची त्रिज्या किती? आता एक मिनिट वेळ देणार आहे मी तुम्हाला सोडवायला. एखाद्याचं तरी उत्तर येईल याची काळजी घ्या. प्रश्नाचा अर्थ तरी समजून घ्या, वाचून तरी घ्या, समजून तरी घ्या. ओके, गुड मॉर्निंग मॅडम. थोडं लवकर जायचं ना. ठीक आहे, ओके. किती? 10. बर, येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. लो हुशार आहे तुम्ही सगळ्या. बर, 16 सेंटीमीटर लांबी असलेली वर्तुळाची जीवा, ही वर्तुळाची जीवा आहे, हिची लांबी किती आहे? 16 सेंटीमीटर. काय सांगितलंय आपल्याला? ही जी जीवा आहे, ही जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे? 6 मीटर अंतरावर आहे. म्हणजे इथून जर लंब काढला याच्यावर तर ही लांबी भरेल 6 सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलंय? वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरच्या कोणत्याही बिंदूला स्पर्श करणारी जी रेषा असते तिला म्हणायचं वर्तुळाची त्रिज्या. मग आपल्याला हे अंतर काढायचं, इथं लंब टाकला म्हणजे हे माप 90 अंशाचं आहे आपल्याला माहितीये. वर्तुळाच्या केंद्रावरून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. मग जर याची लांबी 16 असेल तर ही लांबी 8 होईल, ही लांबी 8 होईल. ओके, मग काटकोन त्रिकोणाला पायथागोरसचं प्रमेय येणार. काटकोन करणाऱ्या बाजू आहेत ह्या, यांच्या वर्गाची बेरीज याच्या वर्गा एवढी यायला पाहिजे. 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, 64 आणि 36 100. म्हणून त्रिज्या किती? 100 चा वर्गमूळ किती? 10. क्लिअर? काही अडचण? ठीक, लक्षात घ्या. हा बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षा. नेक्स्ट एक फिगर दिलेली आपल्याला. हा ओ आहे, ए बी सी आणि डी. आपल्याला सांगितलंय ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे, ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. पुढे मेजर अँगल सी ओ डी इज इक्वल टू 120 डिग्री. सीओडी कुठे? सीओडी हे माप जे आहे हे किती आहे? 120 डिग्री आपल्याला दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलंय देअरफोर व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल ओ ए बी. ओ ए बी या कोणाचं माप किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एका मिनिटासाठी डोकं लावायचा प्रयत्न करा आणि प्रश्न सोडवा, उत्तर सांगा. कम ऑन हरिहर. प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. अभिषेक, अण्णा 120 कुठून आलं काय अण्णाने? असे कोणतरी बघ अण्णा 120 मापाचा दिसतोय का भाऊ? हा, ते कोण आहे? संकेत. ते बघितल्यावर त्याच्याकडे वाटायला तर पाहिजे का नाही मित्रा? हा विशाल कोण आहे भाऊ? याचं माप 120 दिलं मान्य, हे दिसतोय का तरी 120 मापाचा? ठीक आहे, समजून घ्या. इकडे पहा, जर कोण सीओडी हा 120 अंशाचा असेल तर
AOB हा सुद्धा 120 अंशाचा असला पाहिजे. याला कारण आहे. काय कारण आहे? हा याचा विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोणाचं माप नेहमी सारखं असतं. लक्ष दे ना, विरुद्ध कोणाचं माप नेहमी सारखं असतं. हा 120 अंशाचा असेल तर हा ही 120 अंशाचा आहे. हे दोन कोण समान मापाचे आहेत असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे का? असेल तर काय लॉजिक आहे त्याला? कशावरून ठरवायचं ते दोन कोण समान मापाचे आहेत म्हणून? समजून घ्या. ओ ए, ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे हे आपल्याला दिलेलं आहे. वर्तुळाच्या केंद्रापासून ए पर्यंत ओ ए ही एक वर्तुळाची त्रिज्या झाली. ओ बी ही वर्तुळाची त्रिज्या झाली. एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या समान मापाच्या असतात म्हणजे हा जो ट्रायंगल झाला ना ए ओ बी हा समद्विभुज त्रिकोण झालाय. कसा झाला? समद्विभुज त्रिकोण. या दोन बाजू समान मापाच्या आहेत म्हणजे हे दोन कोण सुद्धा समान मापाचे असायला पाहिजे. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश होते. त्याच्यापैकी 120 गेले, राहिले 60, म्हणजे हा 30चा हा 30चा. काय अडचण आहे कोणाला? कोणाला काय अडचण आहे का? समजून घे. चला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित. एखाद्याला समजलं नाही तिथल्या तिथे विचारा. आता वर्तुळ हाय अशी कल्पना करी जायचं नेहमी. ओके, आता इथं मध्ये कंस सुद्धा दाखवलेले ना, समजून घ्या. ए सी बी डी. ओके, हे वर्तुळाचे व्यास आहेत. कशावरून ठरवायचं? कारण आपल्याला दिले ओ हा वर्तुळाचा केंद्र. ओ हा वर्तुळाचा हे वाक्य लय महत्वाचं असतं. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे हे आपल्याला दिलेलं आहे. हे वाक्य खूप महत्वाचं असतं, त्याच्यावर भरपूर गोष्टी मॅटर करत असतात. ठीक आहे, ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. तर या आकृतीमध्ये लघु कंसाच्या एकरूप जोड्या किती? हा परीक्षेला डीएलच्या सीईटी ला आलेला प्रश्न आहे. लघु कंसाच्या एकरूप जोड्या किती? डोकं लावा पटक्यान. ज्या याच आर्कचं माप 180 पेक्षा कमी असते दॅट इज कॉल्ड लघु कंस. ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. ओके ठीक आहे. दोन बर 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 ठीक आहे. ओ हा जर वर्तुळाचा कंस असेल, सॉरी केंद्र असेल, तर आपल्याला विचारलंय लघु कंसाच्या एकरूप जोड्या किती. कंसाच्या एकरूप जोड्या विचारलेल्या आहेत. हा एखाद्याचं उत्तर वेगळं आहे का त्यांच्यापेक्षा? असू शकतात ना. किती जोड्या? हे बाकीचे काय करते, स्पष्टीकरण द्यायला लागलं का पलीकडं? मग लगे उत्तर टाकी दे टापाटापाटापा. ओके अण्णा, एकच उत्तर आपल्याला ग्राह्य आहे बरं का तिथं? ठीक आहे, आता ऑनलाईन पेपर होणार त्याच्यामुळे तुला उत्तर बदलायचा चान्स आहे ना. चला समजून घ्या. या ठिकाणी हा एक कंस आहे एपीबी. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ओ हा वर्तुळाचा केंद्र दिलेला आहे. बीडी आणि एसी या दोन वर्तुळाच्या व्यास झाले. आलं लक्षात? हे दोन वर्तुळाचे काय झाले? व्यास. आलं लक्षात? त्यानंतर
हा अँगल आणि हा अँगल एकमेकाचे विरुद्ध अँगल झाले. हा एक केंद्रीय कोन झाला, हा एक केंद्रीय कोन झाला. या दोन कोन जर समान मापाचे असतील तर ते दोन कोन ज्या वर्तुळ कंसामध्ये अंतर्लिखित केलेले आहेत ते दोन कंस सुद्धा एक रूप झाले. आलं लक्षात? म्हणजे ही एक जोडी झाली कंसाची आपल्याला, ही एक आणि ही एक. ओके, एक जोडी झाली. नेक्स्ट, जर हे दोन कोन समान मापाचे असतील तर हे दोन कोन भी समान मापाचे असायला पाहिजे, कारण हे सुद्धा विरुद्ध कोन आहेत. मग हा जो कंस आहे, हा कंस आणि हा कंस, हे दोन कंस सुद्धा समान मापाचे असायला पाहिजे. दुसरी जोडी झाली. ओके, इथं अजून जोडे सापडतील का नाही सापडणार? हा, समजून घ्या. आता इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. हा एक वर्तुळ कंस झाला, हा एक वर्तुळ कंस झाला, बरोबर ना? हा व्यास आहे, याचा अर्थ याचाही माप 180, याचाही माप 180, ही सुद्धा एक रूप जोडी झाली का नाही? झाली ना. त्यानंतर हा व्यासाचा जर विचार केला तर हाही 180 अंशाचा कंस आहे, हाही 180 अंशाचा कंस आहे का नाही? एक रूप आहे ना, बरोबर आहे. पुढं इथपासून इथपर्यंतचा कंस आणि इथपासून इथपर्यंतचा कंस हे सुद्धा एक रूप आहे ना. तिसरी जोडी झाली. आलं लक्षात? अशा जर तुम्ही जोड्या शोधायचा प्रयत्न केला तर भरपूर जोड्या सापडत्यान. प्रश्न काय विचारला त्याच्याकडे नीट लक्ष द्या. इथं लघु कंस नाव विचारलेलं आहे. लघु कंस कशाला म्हणतात? ज्या कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असतं त्याला लघु कंस म्हणतात. विशाल कंसाच्या इथं 50 जोड्या असल्या तर आपल्याला काय खायचे कधी? काय करायचं आपल्याला त्याच? काही घेणं नाही आपल्याला, फक्त या ठिकाणी या दोनच जोड्या महत्वाच्या. कोणी कोणी उत्तर दिले होते मला पाहून द्या बरं. वाटलंच मला गप्पा गप्पा लगे उत्तर टाकले असणार खाली. ठीक आहे, काय चुकलं ते लक्षात आलं? या ठिकाणी लघु कंसाच्या एकरूप जोड्या ज्या आहेत त्या ह्या दोनच आहेत. ही एक, ही एक, यांचं माप 180 अंशापेक्षा कमी आहे आणि ह्या दोघांचं माप 180 अंशापेक्षा कमी आहे. बाकी हे जर घ्यायचा प्रयत्न केला तर 180 अंशाचा कंस होईल, तो लघु कंस नाहीये. ओके, ठीक, चला पुढे. प्रत्येकाच वेळ डबल डबल वर्तुळ काढावं लागत आहे. ठीक, पी क्यू याचा अर्थ कळतो ना? याचा अर्थ ह्या दोन बाजूंची लांबी कशी आहे? समान आहे. एस आर, आता काय दिलंय ते पहा. या प्रश्नामध्ये काहीतरी राहिलेलं आहे. प्रश्नाची माहिती जी आहे ती अर्धवट दिलेली आहे. ठीक आहे, चला प्रश्न थोडासा चेंज करून देतो तुम्हाला. असाच देतो, थोडा चेंज करून देतो. पी क्यू आर एस सेम आहे, थोडा बदल केला. ओ हा वर्तुळ केंद्र आहे तर मेजर अँगल एस पी क्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, एस पी क्यू इज इक्वल टू किती?
चलो कमान हरियत हाँ ठीक है चलो। वर्तुळ केंद्र दिलेला आहे ओ याचा अर्थ लगेच काय जाहीर झाला हे अर्धवर्तुळामध्ये समाविष्ट असलेले कोण आहेत। अर्धवर्तुळात समाविष्ट असलेल्या कोणाचं माप जे अंश असतं म्हणजेच तो काटकोन त्रिकोण असतो। दोन बाजूंची लांबी आपल्याला समान दिलेली आहे याचा अर्थ हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार झाला। या दोन बाजू समान मापाच्या आहेत म्हणजे हे दोन कोन सुद्धा समान मापाचे झाले। त्रिकोणाच्या तीन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते त्यातले 90 गेले 90 राहिले हा निमा आणि हा निमा म्हणजेच मेजर अँगल एस पी क्यू इज इक्वल टू 45 डिग्री। ओके ठीक आहे। त्या आधीच्या प्रश्नामध्ये काहीतरी वेगळं दिलेलं असेल पण तो प्रश्न अर्धवट छापलेला होता त्याच्यामध्ये उत्तर सापडलं नाही लक्षात आलंय। मी तुम्हाला परत परत सांगतो हे असं नुसतं दिलेलं असेल ना तरी ते वाक्य खूप महत्त्वाचं असतं। हा वर्तुळाचा केंद्र आहे हे सांगितलेलं जरी असेल तरी त्याला खूप मोठा अर्थ आहे। ओके ए बी सी आणि ओ काय सांगितलंय ओ वर्तुळ केंद्र ठीक त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे। समभुज त्रिकोण कशाला म्हणायचं ज्याच्या तिन्ही बाजू समान मापाचे असतात त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतात। ओके तर बीओसी कुठे बीओसी अँगल बीओसी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। चलो कमान हरियाणा बोला अभिषेक चला 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 पाटक्यान ढाळे येस करेक्ट काय लॉजिक आहे। समभुज त्रिकोण दिला याचा अर्थ तिन्ही बाजू समान मापाचे आहेत तिन्ही बाजू समान मापाचे आहेत याचा अर्थ तिन्ही कोन समान मापाचे आहेत म्हणजेच हा 60 अंशाचा आहे हा 60 अंशाचा आहे हा 60 अंशाचा आहे हा सुद्धा 60 अंशाचा आहे। एकाच वर्तुळ कंसामध्ये समाविष्ट केलेले हे दोन कोन आहेत। एकाच वर्तुळ खंडामध्ये किंवा वर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित केलेल्या कोणाचं माप जे असतं ते वर्तुळ कंसाच्या मापाच्या निम्म असतं। आलं लक्षात म्हणजे हा जर 60 अंशाचा असेल तर हा कंस 120 अंशाचा आहे आणि केंद्रीय कोणाचं माप आणि कंसाचं माप सारखंच असतं। कंस 120 चा म्हणजे हा कोन सुद्धा 120 अंशाचा आहे किंवा याच्या दुप्पट या किंवा कोणाचं माप असतं कारण हा आंतरलिखित कोन आहे हा केंद्रीय कोन आहे। आलं लक्षात ठीक आहे चला पुढे बाकीच्या ज्याच्या लक्षात येणार नाही त्याने यस नो काहीतरी सांगत जा। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या
किती आहे 13 सेंटीमीटर त्याच वर्तुळा केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतर असलेल्या त्याच वर्तुळा केंद्रापासून 5 सेंटीमीटर वर असलेल्या 5 सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी किती असलेल्या जीवेची लांबी किती याच्यावर एखादा जरी प्रश्न आला ना मित्रांनो एखादा जरी आणि जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केले असेल तर समजून घ्या एक प्रश्न बरोबर एक मार्क बरोबर सिलेक्शन किंवा एक मार्क बरोबर आयुष्यभर घरी अभिषेक आती घाई जी असते ना आती घाई ती डायरेक्ट आपल्याला आत मध्ये घेऊन जात असते कुठेतरी 12 उत्तर आलं ना तुझं ऑप्शन नंबर 1 12 आहे लक्षात ठेव प्रश्नाचा ऑप्शन नंबर 1 आहे 12 ओके आला का बरोबर दुरुस्त झाला का अभिषेक रेशमा अमोल ओके चला ठीक आहे ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती आहे 13 सेंटीमीटर त्याच वर्तुळात केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर एक जीव आहे केंद्रापासून या वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर जीव आहे नाव द्या त्याला काही एक्स वाई झेड चला ए बी मग आपल्याला असं सांगितलं या जीवेची लांबी किती या वर्तुळाच्या केंद्रावरून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो दोन समान तुकडे करतो लंब टाकला म्हणजे काटकोन त्रिकोण तयार झाला काटकोन त्रिकोण तयार झाला म्हणजे पायथागोरसचं प्रमेय आलं ओए हा कर्ण झाला कर्णाचा वर्ग बरोबर या दोघांच्या वर्गाची बेरीज 13 चा वर्ग 169 बरोबर 5 चा वर्ग अधिक x वर्ग 5 चा वर्ग 25 बरोबर चिन्हाच्या इकडे आला 169 मधून 25 गेले 144 = x² x = 12 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये हे 12 का आहे ओ पासून एम पर्यंत समजा हे 5 अंतर आहे हे अंतर 12 सेंटीमीटर आहे ए एम ही लांबी विचारली का तुम्हाला नाही विचारलेली आपल्याला पूर्ण जीवेची लांबी विचारलेली आहे ए बी ची लांबी विचारलेली आहे हे 12 असेल तर हे ही 12 म्हणून लेंथ ए बी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर आलं लक्षात 24 सेंटीमीटर ठीक आहे पुढे A, O, B, C, ओके ठीक काय सांगितलंय ओ हा वर्तुळ केंद्र ओ हा
वर्तुळ केंद्रात केंद्रीय कोन 68 अंशाचा आहे. केंद्रीय कोणाचं माप 68 अंश आहे. तर आंतरलिखित कोणाचं माप किती? आंतरलिखित कोणाचं नाव लिहायचं, माप लिहायचं? आता समजून घ्या, बऱ्याच वेळा होतं काय, हे आंतरलिखित आंतरखंडी ही कन्सेप्ट डोक्यात घुसत नाही लवकर. कशाला काय म्हणायचं ते लक्षात कधी राहतं? जब आपण पुन्हा 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 त्याच्या नादी लागू परत परत सोडवायचा प्रयत्न करू त्यावेळेस. ओके ठीक आहे. चलो 34 काय आलं? 34 ठीक. ओके 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 बरोबर बरोबर. एस के काय खोड लगेच. कॉन्फिडन्स कसा असतो रे आपला? हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे. आता तुम्ही केंद्रीय कोणाचं माप 68 आहे, आंतरलिखित कोणाचं माप 34 आहे, तुम्हाला म्हणलं 34 का? नाही नाही नाही, लगेच खोडून टाकायचं. समजून घ्या ना, 34 का ठामपणे म्हणणं 34 आहे म्हणून. हा केंद्रीय कोण आहे, आंतरलिखित कोण आहे, याचं माप याच्या निम्मच असणार आहे. याचं 68 असेल तर याचं 34च असणार. जगातल्या कोणी विचारलं तरी ते 34च भरणार का? बदलणार आहे का ते? नाही. कॉन्फिडन्स ठेवा आपल्या स्वतःच्या उत्तरावर. आपला प्रॉब्लेम काय असतो? आपल्यापेक्षा शेजारी ज्यादा हुशार आहे हे आपलं प्रॉब्लेम आहे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण वेगळं लिहिलं, शेजाऱ्यांनी वेगळं लिहिलं, तर बरोबर कोणाचं? शेजाऱ्याचं आहे ना. वर्तुळामध्ये आता प्रश्न नीट आहे का वाचा. वर्तुळामध्ये मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. हा प्रश्न सुद्धा शिक्षक भरतीच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जीवेचे, प्रश्नाचा नीट अर्थ वाचा. त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर त्रिज्येच्या किती पट असेल? प्रश्न नीट वाचा, अर्थ लावायचा प्रयत्न करा. प्रश्न परत एकदा पहा. वर्तुळामध्ये त्रिज्ये एवढ्या लांबीची जीवा आहे, तर त्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते अंतर त्रिज्येच्या किती पट असेल? ट्रिग्नोमेट्री जी आहे ना, ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रायंगल पासून सुरू होते ती, काटकोन त्रिकोणापाशी. सगळी ट्रिग्नोमेट्री एका काटकोन त्रिकोणामध्ये गुंतलेली आहे. काटकोन त्रिकोणाच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या की ट्रिग्नोमेट्री समजते. एकाने सांगा मला, एकाने मला पाहून द्या जरा थोडस. जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर जे आहे ते त्रिज्येच्या किती पट असेल? बोला बोला बोला.
नमिता लक्षात येतंय का? लय किचकट वाटत आहे, किचकट वाटत असेल तर परत व्हिडिओ पाहायचा, बाकी काही करायचं नाही. हा, काही गोष्टी हळूहळू समजतात. वर्ग मुळात दोन पट, एका मित्राने केली व डेअरिंग सांगायची. मित्रा, वर्ग मुळात दोन हे उत्तरच नाही, म्हणजे ऑप्शनच नाही आहे. बर, दोन पट, ठीक आहे. आता समोर पहा, समजा चला जाऊ दे, संपला विषय, टाइम संपला, एवढा वेळ नाही आपल्याकडे. हा वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्र आहे. समजा या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 10 सेंटीमीटर मापाची, किती धरा तुम्ही त्याने काही फरक नाही पडत. समजा त्रिज्या 10 सेंटीमीटर मापाची. आता आपल्याला काय सांगितलंय, त्रिज्ये एवढ्या लांबीची जीव आहे. त्रिज्या 10 सेंटीमीटर मापाची असेल तर जीवा सुद्धा किती सेंटीमीटर मापाची आहे? 10. आलं लक्षात? हे माप किती आहे? 10. केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हे माप जर 10 असेल तर हे माप 5. काय अडचण आहे का? काय अडचण आहे का? नाही. 30-60-90 चा झालाय कोण, लक्षात येतं का? 30-60-90 च्या कोणामध्ये 30 अंशासमोरील बाजू जी असते ती कर्णाच्या निमपट असते. आलंय का नाही डोक्यात काही? ठीक. सगळ्या कन्सेप्ट एकमेकाशी रिलेटेड असतात, फक्त डोकं जागेवर पाहिजे. आपल्या डोक्यात एका टायमाला 12 विषय असतील, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो सगळा. ठीक. काय विचारलंय आपल्याला? आपल्याला असं विचारलंय, जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर, जीवेचं वर्तुळ केंद्रापासून अंतर हे किती असणार आहे? किती असणार? म्हणजे 30 अंशासमोरची बाजू जी असते ती कर्णाच्या निमपट असते, 60 अंशासमोरची बाजू जी असते ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. बरोबर ना? अरे बरोबर आहे का नाही? कर्णाचा वर्गमुळात 3/2 पट असते, म्हणजेच 5 वर्गमुळामध्ये 3. काय अडचण कोणाला? काय अडचण आहे का? या 3 बाजू भेटल्या इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? काही. आता कशाची काय पट काढायची? जीवेचं वर्तुळ केंद्रापासून अंतर, म्हणजे हे 5 वर्गमुळात 3, हे त्रिज्येच्या किती पट आहे? त्रिज्या किती आहे? 10 पट. आलं लक्षात? हे अंतर 10x पट आहे. बरोबर ना? किती पट आहे तेच काढायचं ना. हे जे अंतर आहे हे त्रिज्येच्या म्हणजे 10 किती पट आहे? 1x पट आहे. ओके, हे 10 इथं गुणिले बरोबर चिन्हाचे इकडे आले, भागिले होतील 5 वर्गमुळात 3/10. 5 × 5, 5 × 2 = 10, वर्गमुळात 3/2 पट आहे. कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, प्रश्न असा विचारलेला आहे की 30-60-90 च्या त्रिकोणामध्ये, 30-60-90 च्या त्रिकोणामध्ये आपल्याला असं विचारलंय की ही जी बाजू असते ना, ही बाजू ही कर्णाच्या किती पट असते असं विचारलेला. बरोबर ना? 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या किती पट असते आपल्याला विचारलं. हे अंतर याच्या किती पट आहे? हे अंतर त्रिज्येच्या किती पट आहे? म्हणजेच काय? 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या किती पट आहे? वर्गमुळात 3/2 पट आहे. काही प्रॉब्लेम? परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. असेच प्रश्न जे लय साधे वाटतात, सोपे वाटतात, ज्याच्यात कुठेच आकडा दिलेला नाहीये, पण त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. लक्षात आलंय? सोप्या सोप्या गोष्टी आहेत, समजून घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. कळालं नसेल सांगत चला. हा
क्यू ते ओ यांतर 110 अंश सॉरी हा कोण जो आहे हा 110 अंशाचा आहे हा पी बिंदू आहे हा टी बिंदू आहे आकृती काढली ओ वर्तुळ केंद्र मेजर अँगल आर ओ क्यू इज इक्वल टू 110 अंश तर मेजर अँगल क्यू पी टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क चलो कम ऑन हरिअप अवघड नाहीये काही पुढच्याच प्रश्न आहे पण थोडंसं वापरावं लागेल एवढा वेळ लागायचं नाही कारण काही एवढा वेळ कशाला लागत रे कोण आहे अभिषेक ओके ठीक आहे ओ वर्तुळ केंद्र आहे हा केंद्रीय कोण आहे हा आंतरलिखित कोण आहे याचं माप 110 अंश याचं माप याच्या निम्न येणार 55 अंश हा रेषीय जोडीतला कोण आहे दोघाच्या मापाची बेरीज 180 यायला पाहिजे हा जर 55 असेल तर हा 125 मापाचा यायला पाहिजे कळत आहे का नाही त्यास त्या साध्या साध्या कन्सेप्ट आहेत प्रश्न मात्र त्याच्यावर विचारले आकृत्या भले वाकडे तिकडे काढलेले आहेत हा एक प्रश्न आहे ओ ए बी पी काय दिलंय बघा मेजर अँगल पी ए ओ इज इक्वल टू 32 डिग्री मेजर अँगल पी बी ओ इज इक्वल टू 47 डिग्री तर मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कुठे एओ बी हा एओ बी चं माप विचारले काय दिलंय पीओ पीएओ हे माप दिलेलं आहे या कोणाचं आणि पीबीओ हे 32 आहे हे 47 आहे तर याचं माप किती पटकन लवकर बोला कोणा कोणाचं डोकं चलत आहे तेवढं एकदा मला पाहून द्या बघ एकशे अठ्ठावन्न एकशे पंचवीस ते मागच्या प्रश्नाचं होतं का या प्रश्नाचं होतं 125 हा ठीक आहे मागच्या प्रश्नाचं दिसतंय 158 चला बाकी जे 116 बर उत्तर कॅल्क्युलेट केले आहेत का ढगात गोळ्या आणल्यात ओके चला समोर पहा समोर समोर या कोणाचं माप दिलंय या कोणाचं माप दिलंय हा काय त्रिकोण नाहीये जरी इथं त्रिकोण काढायचा प्रयत्न केला तरी सुद्धा एकाच जीवेवरचा कोण म्हणून हा समद्विभुज त्रिकोण येईल पण खालच्या कोणाची माप तुम्हाला माहिती नाहीये ओके मग आता काय करावं लागेल इथं याला एक ऑप्शन आहे काय ऑप्शन डोकं वापरायचं थोडस जेव्हा संकट येईल ना तेव्हा डोकं वापरायचं
संकटाच्या वेळी डोकं बंद पडतं नेमकं आपलं. इथून ह्यो मी जर हा पीओ जोडला तर काय होईल आता लक्ष द्या. काय झालं? ओए ही वर्तुळाची त्रिज्या आहे, आहे का? आहे. ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे, आहे. एकाच वर्तुळाच्या आहेत, आहेत. एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या समान मापाच्या असतात, असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण समान मापाचा झाला, झाला. ओके. हा जर कोण समान सॉरी या बाजू समान मापाच्या असतील तर हे दोन कोण सुद्धा समान मापाचे होणार. म्हणजे हा कोण जर 32 अंशाचा असेल, पी ए ओ हा जर 32 अंशाचा असेल तर हाही 32 अंशाचा. 32 आणि 32 किती झाले? 64 झाले. या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. या 180 मधून 64 वजा करा. 180 मधून 64 वजा करा. 10 4 गेले 6 आणि 17 6 गेले 11. ओके ठीक आहे. म्हणजे ह्या कोणाचं माप आलं 116 अंश. काही अडचण आहे कोणाला? ओबी ही वर्तुळाची त्रिज्या आहे का? आहे. त्याच वर्तुळाची ओपी ही सुद्धा त्रिज्या आहे. म्हणजे हा जसा समद्विभुज त्रिकोण झाला तसा हाही समद्विभुज त्रिकोण झाला. बरोबर. याचं माप जर 47 अंश असेल तर याचंही माप 47 अंश असायला पाहिजे. कारण दोन बाजू समान आहेत म्हणजे हे कोण सुद्धा समान असायला पाहिजे. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे कोण समान मापाचे असतात. हे 47 असेल तर हेही 47. 47 दुणे झाले 94. ओके. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश. मग याचं माप जर काढायचं असेल तर 180 मधून 94 वजा करा. 10 4 गेले खाली उरले 6. 17 मधून 9 गेले खाली उरले 8. 86. ओके. या कोणाचं माप 86, या कोणाचं माप 116 आणि ह्या टोटल एका बिंदू भोवती वर्तुळाच्या केंद्राभोवती किती अंशाचा कोण होत असतो? 360 अंशाचा कोण होत असतो. त्याच्यापैकी ह्या दोन कोणाचं माप झालं 6 6 12 2 हात चालाय का? 8 9 10 0 हात चालाय 202. मग 360 मधून 202 वजा करून टाका 158 अंश. या कोणाचं माप किती? 158 अंश. 158 डिग्री. लक्षात आलंय? समजतय का? घुसतय का डोक्यात? परत एकदा आज दिवसभर काय करायचं लक्षात ठेवा. आलं तर कोणाचं अजून दिला असन. बर ठीक आहे, चला. ठीक 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 ओके. आज दिवसभर काय करायचं ते सांगतो तुम्हाला. काल तुम्हाला मी वर्तुळाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या. बरोबर. त्या सगळ्या कन्सेप्ट परत एकदा व्यवस्थित वाचून काढा. आज जो व्हिडिओ आपण आता लाईव्ह लेक्चर झालं ते लेक्चर परत एकदा बघा आणि त्याच्यावरचे आता मी तुम्हाला एक पीडीएफ टाकणार आहे 10-15 प्रश्नाची. ती पीडीएफ वरचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. समजून घ्या. परत परत सांगतो तुम्हाला सोपं भागी मित्रांनो. परत याच्यावर काही डोकं जाणार नाही. म्हणजे तुम्ही डोकं लावणार नाही याला नंतर. हा जर एकदा पिरियड निघून गेला ना याला तुम्ही डोकं लावणार नाही. त्याच्यामुळं इथं जे आहेत ना त्या कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करून घ्या. प्रश्न सोडवायचा प्रयत्न करून घ्या. हे सगळे प्रश्न जे आहेत प्रश्न व्यवस्थित सोडवा. प्रामाणिकपणे सोडवायचा प्रयत्न करा. ओके ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला आठवण करून दिली होती की ज्या वेळेस तुम्हाला डोंगर पार करायचं आहे त्यावेळेस तुमच्या प्रवासावर तुमची निष्ठा आणि श्रद्धा असली पाहिजे. एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक बाई होती आणि तिने बायबल वाचलं. बायबलमध्ये एक वचन आहे आणि ते वचन असं आहे की श्रद्धेने पर्वत सुद्धा हलवता येतात. आता त्या बाईने वाचलं ते. ती म्हणली खरंच खरं आहे काय बघू. ती खिडकीपाशी गेली. बाहेर डोंगर होता. ती म्हणली पर्वता हल पर्वता हल. जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठली खिडकीजवळ गेली. पर्वत जागेवरच होता. ती म्हणली मला माहित होतं हलणारच नाहीये. मित्रांनो पर्वत हलणार आहे याच्यावर तिची श्रद्धा होती का? नाही. तो हलणारच नाहीये याच्यावर तिची श्रद्धा होती म्हणून तो हल्ला नाही. जर का तिची पक्की श्रद्धा असती ना तो हालेलच. तर तो काकण बरका होईना हल्ला असता. गोष्ट सांगण्यामागची भूमिका समजून घ्या.
ज्या वेळेस जी गोष्ट आपण करत आहोत त्या गोष्टीवर जर आपली पक्की श्रद्धा असेल ना तर त्याच्यातून आउटपुट मिळण्याची शक्यता जी असते ती 100% पर्यंत वाढत असते. आणि जर मनात किंतु परंतु घेऊन आपण प्रवासाला निघालो डोकंच लावू नका तुमचं काम होणारच नाहीये. ओके चलो गुड डे टू ऑल ऑफ यू. जाताना लाईकचं बटन दाबायला विसरू नका. ओके सी यू उद्या सकाळी 10 वाजता. हां चलो गुड डे टू ऑल ऑफ यू. ओके बाय 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 बाय. चलो गुड डे ओके ओके चलो बाय.